तो निर्णय सरकारने त्या ठिकाणी जाहीर केला, आम्ही तो निर्णय सरकारचा ऐकला आणि आम्ही कर्मचाऱ्यांच्या बरोबर बसून चर्चा करून मग आम्ही आमचा निर्णय घेतो अशा पद्धतीचं आम्ही सरकारला सांगितलं गेलं आणि या ठिकाणी आम्ही आज रात्रभर इथं थांबणार आहोत। आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर साधक बाधक सगळ्या बाजूचा आम्ही विचार करू आणि उद्याच्याला आम्ही आमचा निर्णय जाहीर करू। पण कर्मचाऱ्यांची भूमिका आहे की हे जो संप आहे कारण की ज्या पद्धतीने पगडवाढ जी आहे ती दिली गेली नाही आणि आम्हाला पूर्णपणे विलीनीकरण पाहिजे, त्याच्याविषयी आम्ही आमच्या कामगाराबरोबर बसून सविस्तरपणाने आम्ही चर्चा करू। आम्ही अजून आमची भूमिका जाहीर केली नाही, आम्हाला आमच्या कामगारांची भूमिका जाणून घ्यावी लागेल। पण अनिल परब जे म्हणतात की यातून कुठेतरी पगारवाढ ही ऐतिहासिक आहे अशी वाटते? नाही, मी काय म्हणतो की त्यांनी जे जाहीर केलेलं आहे जे आकडेवारी आहे त्याचा सगळा काही आमच्यातले तज्ज्ञ कामगार आहेत त्यांना घेऊन बरोबर बसून सगळ्याचा आम्ही अभ्यास केल्यानंतर आम्ही एक प्रश्न, आता आम्ही कामगार इथल्या कर्मचाऱ्यांशी बोलत होतो तेव्हा ते म्हणत होते की बहुतांश कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं होतं की त्यांना फक्त विलीनीकरणच हवंय, पगारवाढीची मागणी त्यांची नाही। मी काय म्हणतो की सरकारनं सरकारची भूमिका जाहीर केलेली आहे त्याच्यानंतर आम्ही आमची भूमिका निश्चितपणानं कर्मचाऱ्यांच्या बसून आम्ही ठरवून त्या ठिकाणी आम्ही नाही आज आम्ही याच ठिकाणी बसवून राहणार आहोत, आम्ही उद्याच्याला आमची भूमिका जाहीर करू। नाही, आज आम्हाला त्याकाळी थोडा वेळ लागेल, आम्हाला ग्रुपनं बसावं लागेल कामगारांच्यावर, मोठी संख्या आहे कामगारांची, पुन्हा वेगवेगळ्या विभागामध्ये जे कामगार आंदोलन करत आहेत त्या विभागातल्या कर्मचाऱ्यांशीही आम्ही संपर्क करणार आहोत। आज रात्री तुम्ही पूर्णपणे बैठक घेऊन मग निर्णय घेणार? नाही, रात्रभर आम्ही विचार मंथन करणार आणि उद्याच्याला आम्ही डिसिजन फायनल देणार। पण अनिल परब म्हणाले सकाळी 8 वाजता कर्मचाऱ्यांनी कामावर यावं, ती सरकारनं सरकारची भूमिका मांडलेली आहे, आमची भूमिका एकदा तयार झाली की आम्ही सरकारला उद्या कळवू। नाही, पण त्यांनी म्हटलं की मागे घेतलं जाईल आणि सेवा समितीची कारवाई मागे घेतली जाईल। नाही, या सगळ्या भूमिकेवरती आम्ही सरकारची जी भूमिका आहे ती सगळी तपासून बघू, निश्चितपणानं या मधून कामगारांना काय लाभ होणार आहे, कामगारांचं भविष्य च्या दृष्टीनं हा निर्णय कसा, या सगळ्यावर आम्हाला विचार करावा लागेल। खरं तर शिष्टमंडळ या बैठकीमध्ये होतं तरी सुद्धा अजूनही चर्चा करण्याची गरज पडते, कुठेतरी निलंबनाची कारवाई सुद्धा उद्या सकाळी होऊ शकते, कामगार हा निर्णय मान्य करू शकतात की नाही? नाही, सरकारनं गेल्या 15 दिवसांमध्ये आपली भूमिका स्पष्ट की नेमकं सरकारची भूमिका काय ही स्पष्ट झाली नव्हती, ती आज सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्यामुळे आम्हाला थोडा एक दिवस तर वेळ द्यावा लागेल कारण आम्हाला सगळ्या कामगारांच्या बरोबर बसावं लागेल, बोलावं लागेल। पण सदाभाऊ आज दिवसभर या चर्चांमध्ये कर्मचारी असतील, शिष्टमंडळ असेल, सगळे सहभागी होते तरी सुद्धा विचार मंथनाची गरज का? नाही, असं आहे की आम्ही विलीनीकरण आणि 7वा वेतन आयोग या विषयावरती आम्ही सातत्यानं चर्चा केलेल्या होत्या, मग सरकारनं आम्हाला सांगितलेलं होतं की एखादा चांगला प्रस्ताव द्या, आम्ही सरकारला म्हटलं की आम्हाला किमान 7वा वेतन आयोग मिळाला पाहिजे आणि राज्य सरकारनं या कामगारांचा पगार केला गेला पाहिजे, या संदर्भामध्ये तुम्ही एखादा प्रस्ताव आम्हाला द्यावा किंवा तुमचा काय प्रस्ताव आहे हे जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू शकत नाही, हे आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका आज स्पष्ट केलेली आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास।